नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग एक संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधील सातव्या उदाहरणातील चौथा उपप्रश्न आहे हा। मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे। 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वय काढा। बघा, दोन अटी आहेत यामध्ये, आजचं वय आणि 3 वर्षापूर्वीचं वय। थोडा वेळ वाचावा म्हणून मी दोन वळी आधी लिहून ठेवले आहेत। बघा, असं दिलंय, समजा मनीषाचे आजचे वय x वर्ष मानू व सविताचे आजचे वय y वर्ष मानू, हे दोन लिहिलंय। आता पहिल्या अटीनुसार बघा काय होतं ते। पहिली अट अशी आहे, पहिल्या अटीनुसार बघा, प्रश्न नीट वाचा। पहिलं वाक्य, सविता आणि मनीषा यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 31 वर्ष आहे, हे पहिलं वाक्य आहे। मग त्यानुसार काय होईल, पहिल्या अटीनुसार थोडं मी सेट करतो व्हिडिओ, बघा जरा दिसतोय नीट। ओके, पहिल्या अटीनुसार काय लिहिलंय मी बघा, पहिल्या अटीनुसार काय होईल, मग x अधिक y बरोबर 31, हे झालं समीकरण एक। आता दुसरी अट, परत उदाहरण वाचू आपण, दिसतोय 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, कधी, 3 वर्षापूर्वी। आता 3 वर्षापूर्वी म्हटलं तर इथे मी डायरेक्ट लिहितो दुसऱ्या अटीनुसार, बघा हे असे प्रश्न आपण स्वतः त्या ठिकाणी असा विचार करायचा, मग 3 वर्षापूर्वी आपलं वय कमी झालं असतं की वाढलं असतं, कमी झालं असतं, कितीने, आजच्या वयापेक्षा 3 ने, आजचं वय x आहे। बघा मग काय होईल समीकरण, मनीषाचे 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय, मग x वजा 3 हे झालं मनीषाचं वय 3 वर्षापूर्वीच। 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय चौपट होते, म्हणजे 4 y वजा 3 त्यावेळेच्या, म्हणजे तिचं पण वय 3 वर्षांनी कमी होईल, ही दुसरी अट आहे। याला आता मी फक्त सोपे रूप देतो, सोपे रूप देऊन काय होते बघा जरा, कंस काढ थोडक्यात, x वजा 3 बरोबर 4 वाय वजा 12, 4 3 12। आता मी y ला या बाजूला आणलं, x वजा 4 वाय बरोबर वजा 12 अधिक 3, कारण हा 3 इकडे अधिक होईल, हा वजा बरोबर पासून आपल्या उजव्या बाजूला आहे, तो तसंच राहील, त्याचं चिन्ह बदलणार नाही, फक्त 4 वाय धन होतं इकडे आणलं। याला आणखी एक सॉरी जरा, x वजा 4 वाय बरोबर वजा 9, हे असेल आपलं समीकरण 2। दिसतोय सगळ्यांना क्लिअर। आता दोन्ही समीकरणामध्ये बघा, अनेक एक प्रश्न मला कायम विचारतात, बेरीज कधी करायची आणि वजाबाकी। आता आपण दोन समीकरणांची तुलना करू, x अधिक y 31, x वजा 4 वाय बरोबर वजा 9। आता यामध्ये आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी ठरवताना आपल्याला x x चे किंवा y y चे दोन्ही समीकरणामध्ये कोणातरी एकाचे सहगुणक सारखे पाहिजे। मग इथे एक x आहे, इथे पण एक x आहे, मग पण दोन्ही धन आहे, समान चिन्ह असेल तेव्हा आपण काय करायचे आहे, वजाबाकी, लक्ष द्यायचं इथे। मग मी इथे लिहितो समीकरण एक वजा समीकरण दोन करून। आता एक वजा दोनच का करतो, कारण 31 संख्या मोठी आहे, त्यामधून ही 9 लहान आहे, म्हणून तसं करतोय। समीकरण एक वजा समीकरण दोन करून काय केलं मी, समीकरण एक वजा समीकरण दोन मी लिहितो इथे परत, x अधिक y बरोबर 31 आणि x वजा 4 वाय बरोबर वजा 9,
तुम्हाला एक प्रत्येक उदाहरणात एक सूचना दिली आहे, वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. हा वजा होईल, हा अधिक होईल, हा अधिक होईल. मग काय मिळेल? एक एक्स वजा एक एक्स. काही नाही म्हणजे त्याला एक म्हणायचं, म्हणजे शून्य. आपण इकडे अधिकच देणार आहे काय? कारण हे याच्यावरून ठरेल, हे अधिक एक अधिक चार म्हणजे अधिक कायम नाही जे असेल ते. अधिक एक अधिक चार बदललेलं चिन्ह म्हणजे पाच. चार अधिक एक पाच वाय. इथे पण 31 अधिक 9 किती होईल? 40. आणि मग 5 ने भागितलं आपण, वाय बरोबर 40/5 म्हणून होईल वाय बरोबर किती? 8. याला आपण पाहिजे तर तुम्ही 3 नंबर देऊ शकता. ही किंमत लक्ष द्यायचं आहे. समीकरण कोणत्यामध्ये ठेवणार? काहींना प्रश्न पडतो कोणत्या ठेवू, कोणत्याही याच्यामध्ये ठेवा, पण जे सोपं समीकरण असेल, लहान सहगुणक असेल अशामध्ये ठेवा. मी एक मध्ये ठेवू. मग काय मिळेल? एक समीकरण परत घ्यायला पाहिजे. एक्स अधिक वाय बरोबर किती? 31. वाय ची किंमत किती आली? 8. मग एक्स अधिक 8 बरोबर 31 आणि म्हणून होईल एक्स बरोबर 31 हा वजा इकडे जाईल म्हणून एक्स बरोबर किती? 23 वर्ष. 31 वजा 8 23. मग एक्स काय होतं आपलं? म्हणून कोण होती आधी? मनीषा. मनीषाचे आजचे वय. बरोबर एक्स बरोबर 23 वर्षे. आणि दुसरी कोण? इथे लिहि तुम्ही बाजूला, सविताचे आजचे वय. किती आहे? बरोबर वाय बरोबर किती आलं आहे? दिसतंय तुम्हाला? 7 वर्षे. अशा प्रकारे उदाहरण संपतो मित्रांनो. अटी नीट वाचा. एक दोन समीकरण बरोबर आली तरी गुण असतात. प्रत्येक स्टेपला मार्क असतो, ठराविक स्टेपला. तुम्ही थोडंफार सोडवण्याचा प्रयत्न करा, पण त्याहीपेक्षा बेसिक अधिक वजा हे जर तुम्ही शिकलात, बेरीज वजा बाकी, तर तुम्हाला गणितात 98 गुण 100 पैकी नक्कीच मिळू शकतात. ज्यांना 35 मिळवणं कठीण आहे आणि 100 मिळवणं कठीण आहे, दोनच गोष्टी कठीण आहेत मित्रांनो. बेस्ट ऑफ लक.